सांगली तरुण भारत स्टेडियमजवळ एका भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाल्या. सदरचा अपघात हा बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी पहाटे 2:30 सुमारास झाला. या प्रकरणी जखमी पूनम संदीप राजपूत वयवर्ष 38 राहणार शिवशंभू चौक सांगली यांनी सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की जखमी पूनम राजपूत या आपल्या कुटुंबियांसह शहरातील कर्णा रोडवर असणाऱ्या शिवशंभू चौक येथे राहतात. बुधवारी पहाटेच्या सुमारास राजपूत या त्यांची मोपेड दुचाकी क्रमांक MH 10DJ 5642 निघाल्या होत्या. शहरातील तरुण भारत स्टेडियमजवळ असणाऱ्या पेट्रोल पंपसमोर त्यांची गाडी आली असता पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना जोराची धडक दिली आणि या अपघातात राजपूत या रस्त्यावर कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर कार चालकाने मदतीसाठी न थांबता तेथून पलायन केले. त्यानंतर जखमी राजपूत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्या ठिकाणी उपचार केल्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.